नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 6वी इतिहास व नागरिक शास्त्र प्रकरण 3 हडप्पा संस्कृती आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कारण मित्रांनो, एकमेव हे मायबोली मधील आपले चॅनल आहे जे तुम्हाला सर्व एज्युकेशनल व्हिडिओ पुरवत असतं। तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला इयत्ता 6वीचे जर इतर व्हिडिओ बघायचे असतील, सायन्सचे असतील, मॅथमॅटिक्सचे असतील, तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले? तर उत्तर आहे, इसवी सन 1925 मध्ये पंजाब मधील रावी नदीकाठी हडप्पा उत्खनन येथे प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा नाव मिळाले। दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर आहे, हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेले वर्तुळे, पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे। तिसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर आहे, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलीचे कापड इजिप्तला पुरवत असत। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा। दुसरा प्रश्न आहे, प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे की स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादी बाबत। तर बघा मित्रांनो, आपण काय कराल? तर प्राचीन स्थळांना भेटी देताना त्या स्थळाविषयी माहिती मिळू, तेथील प्राचीन वास्तू कोणी बांधली, केव्हा बांधली, तेथील कोरीव काम, चित्रकला याविषयी माहिती मिळव। प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही, म्हणजेच प्रदूषण करणार नाही। प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथील पुरातन वास्तूवर कोणालाही विकृत स्वरूपाचे लेखन करू देणार नाही, तसेच तेथील वास्तूचे निरीक्षण करून त्यांची समाज रचना, नगर रचना व आर्थिक विषमता यांचा अभ्यास करू। तिसरा प्रश्न आहे, मोहनजोदडो येथील स्नानगृहाचे चित्राचे रेखाटन करा। तर बघा मित्रांनो, आता चित्राचं रेखाटन तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काढता येईल, अशा प्रकारे ते तुम्हाला काढायचं आहे। हे विशाल असं स्नानगृह होतं मोहनजोदडो येथील। चौथा प्रश्न आहे, हडप्पा कालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा। बघा, आता प्रमुख पिके, हडप्पा जे लोकजीवन होतं तिथं प्रमुख पिके कोणकोणती होती? तर गहू, सातू, नाचणी, तीळ व मसूर। आता त्यांचा पोशाख जर बघायचा झाला तर स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंत वस्त्र व उपरणे असायचे। दागिने जर बोलायचं झालं, दागिने म्हणजे अलंकार, तर अनेक पदरी माला होत्या, त्याला आपण माळा म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर अंगठ्या होत्या, बाजूबंद होती, कंबरपट्टा, भांगड्या इत्यादी साहित्य किंवा दागिने आपल्याला पाहायला मिळायचे। प्रश्न 5वा, एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा। आता हे प्रश्न तुम्हाला स्वतः तयार करायचे होते, तर आपण इथं प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्यांची उत्तरं सुद्धा इथं दिलेली आहेत। जसे की बघा, हडप्पा संस्कृतीच्या मृदा तयार करण्यासाठी वापरलेल्या दगड, तो म्हणजे स्टिएटाइड दगड। पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू ती म्हणजे मातीची भांडी। महास्नानगृहाची स्नानकुंडाची लांबी किती होती? तर 12 मीटर। हडप्पा संस्कृतीत परदेशांची चालणारा व्यापार या मार्गांनी होत असे, तर खुष्कीच्या व सागरी मार्गांनी। हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण ते म्हणजे लोथल।
पाचवा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या घराची रचना कशी होती? तर उत्तर आहे मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या घरांची रचना होती. सहावा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुर्दावर कोणकोणत्या प्राण्याच्या आकृत्या पाहायला मिळतात? तर हडप्पा संस्कृतीच्या मुर्दावर बैल, मेस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राण्यांच्या आकृत्या आपल्याला पाहायला मिळतात. सातवा प्रश्न आहे, कोणत्या पुराव्यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत? तर उत्खननात मिळालेले पुतळे, मुर्दावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक कापड विणत असावेत. आठवा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा व्यापार कोणत्या समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे? उत्तर आहे हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. सहावा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशावर आराखड्यात दाखवा. तर बघा मित्रांनो, हा आहे जगाचा नकाशा. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतील, हुआंग हो वॅली, इथं तुम्हाला जी चायनाची संस्कृती होती, ठीक आहे, चीन मधली जी संस्कृती ती तुम्हाला पाहायला मिळते. इथं आपल्याला इंडस सरस्वती व्हॅली म्हणजे इथं आपल्याला हडप्पा संस्कृती पाहायला मिळते. इथं आपल्याला मेसोपोटेमिया, टिग्रीस आणि इफ्रेट्स नदीकाठी आपल्याला पाहायला मिळते आणि नाईल नदीकाठी आपल्याला इजिप्त संस्कृती पाहायला मिळते. तर जगाच्या नकाशावर तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण बघत होतो स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण तिसरं हडप्पा संस्कृती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. Hello Ram, listen, what I am going to say. Today we are busy a little bit with time. Okay. Next time I will meet you.